जय भीम नमो बुद्धाय। मी अर्पणा विनोद सोनवणे, मूर्तिजापूर अकोला इथून। मी आदरणीय अंबोरे सर यांच्या चित्तविवेक या ग्रुपला बरेच आता 4 दिवसांनी 60 दिवस पूर्ण होणार आहेत, म्हणजे बरेच दिवसापासून जॉईन आहे। तर आम्हाला सरांनी जे ध्यान साधनेमार्फत जे ज्ञान दिलं, जे रोज आम्हाला ते सकाळच्या पहाटे 4:30 पासून ते स्वतः जॉईन व्हायचे आणि आम्हीसुद्धा त्यानंतर सरांच्या ग्रुपला जॉईन व्हायचो। तर सकाळची सुरुवात ही जी व्हायची, तर बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या साक्षीने, या त्रिरत्नांचा आदर्श मनात घेऊन जेव्हा व्हायची तेव्हा असीम अशी शांतता तेव्हाच लाभलेली असायची। आणि नंतर ध्यानसाधना केल्यानंतर तर मग आणखीच त्याच्यात वृद्धी झाली। जो आमचा डे टू डे सकाळी जॉईनिंग असायचं, डे टू डे टास्क असायचे, तर त्या टास्कमुळे आमच्या ध्यानसाधनेत सरांनी जो बदल केलेला आहे, तर हे सर्व श्रेय सरांचंच आहे। कारण आम्हाला त्यांनी सुरुवातीपासूनच, म्हणजे पहिल्या दिवसापासूनच तथागतांच्या भगवंताच्या ज्या रिअल टेक्निक आहेत त्यानुसारच आम्हाला ध्यान साधना शिकवली त्यांनी। त्यांनी आम्हाला आमच्यापर्यंत जो धम्म पोहोचवला तो रिअल आहे, खरा धम्म पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। आणि सरांनी आम्हाला सुरुवात जी ध्यान साधना शिबिराची केली, तर त्यामध्ये काउंटिंग मेथडपासून सुरू केली, काउंटिंग मेथड शिकवली, आनापाना शिकवली, नंतर बुद्धानुसती, मरणानुसती, 32 parts ऑफ बॉडी आणि बरंच काही, म्हणजे त्यांनी आम्हाला जे दिलेलं आहे ते खूप अनमोल असं मार्गदर्शन आहे। म्हणजे आम्ही घरी बसून एवढे वेगवेगळ्या देशातले आदरणीय भंतेजींचे टॉक्स आम्हाला त्यांनी जे सांगितले ते अप्रतिम आहे आणि आमच्या ध्यान साधनेत त्याच्यामुळे वृद्धीच झाली। आज मला जी शांतता लाभलेली आहे, आज माझ्या घरातील जे वातावरण शांत आहे, ते केवळ या साधनेमुळेच आणि दिलेल्या सरांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेच। सर जेव्हा जेव्हा आम्हाला टास्क द्यायचे, म्हणजे डे प्रत्येक दिवसाला टास्क ही असायचीच, तर त्या टास्क टू टास्क मी जाण्याचा खूप प्रयत्न केला। मी कधी म्हणजे असं स्वतःला स्वतःशी ठरवलेलंच होतं की मी पूर्ण टास्क करणारच आहे आणि करायचंच आहे, हे माझं ध्येयच होतं। त्याच्यामुळे मला, म्हणजे जे काही या शिबिरातून जे काही सरांनी मार्गदर्शन केले ते खूप अप्रतिम आहे आणि याचा लाभ या जगातील प्रत्येक व्यक्तीला व्हावा अशी माझी इच्छा आहे। धम्ममंगलम या ट्रस्टमार्फत जे काही सरांनी आम्हाला रिअल धम्माचं ज्ञान दिलंय हे अप्रतिम आहे आणि त्यांनी आमच्यापर्यंत जे पोहोचवलं ते सुद्धा आमच्यासाठी खूप अनमोल आहे। त्यामुळे आणि विशेष म्हणजे या ग्रुप मेंबर्सचे सुद्धा शतशः आभारी आहे की ते रोज या ग्रुपला जॉईन व्हायचे, त्याच्याने त्यांचं आमचं हे जे वेगळंच अस्तित्व निर्माण झालं आहे ते आयुष्यभर मला असं वाटते की यांच्यासोबत असेच आयुष्यभर संबंध टिकून राहिले पाहिजे। आणि विशेष अंबोरे सर आणि शीतल शिरसाट मॅडम हे या ध्यानसाधना शिबिरासाठी यांनी खूप एफर्ट्स घेतले, खूप म्हणजे खूप रेग्युलॅरिटीने त्यांनी आम्हाला जे ज्ञान दिलं आहे ते अप्रतिम आहे। शीतल शिरसाट मॅडमचे धम्म देसनं देतात त्या पूर्ण आमच्या चित्तापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, तो अप्रतिम आहे। आणि त्यांचे मी आयुष्यभर ऋणी राहीन, या त्यांनी जे मार्गदर्शन आम्हाला केलं आहे याबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी आहे। आणि आपले ग्रुपमधले आदरणीय रवींद्र बनसुडे सर यांनी जे भंतेजींचे इंग्लिशमधले टॉक मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पाठवले, तर त्याचा हा खूप लाभ झाला आहे आमच्या साधनेमध्ये, त्यामुळे वृद्धीच झाली। आणि सुशांत बनकर सरसुद्धा यांनीसुद्धा मुलाचं मार्गदर्शन केलं, मुलाचे त्यांनी आम्हाला खूप मदत केली ध्यान साधनेमध्ये, त्यामुळे मी या सर्वांची शतशः आयुष्यभर ऋणी राहील। आणि धन्यवाद मला एवढा वेळ ऐकून घेतल्याबद्दल। थँक्यू। जय भीम।